आमचे वंचितचे उमेदवार माननीय राहुल गायकवाड साहेब यांचं ओळख आणि परिचय करण्यासंदर्भात व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहे या संदर्भात आज पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. सगळ्यांना समृद्ध येईल. मी राहुल काशीनाम गायकवाड, मूळ राहणारा अक्कलकोट तालुक्यामध्ये बादोले म्हणून गाव आहे, तिथला मी आहे मूळ. या 2024 लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मला बाळासाहेबांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभारी आहे. येणाऱ्या काळात काय काय करायचंय, काय काय नाही करायचंय ह्याचं जर धोरण तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सोलापूर जिल्हा एकेकाळी, सोलापूरचं शहर जर म्हटलं तर एकेकाळी मुंबई महानगरपालिकेपेक्षाही विकसित महानगरपालिका होती. तर त्या ते जेव्हा ऐकलं मी काही वर्षाआधी, जेव्हा 10-15 वर्षाआधी जेव्हा माझे कानावरती आलं तेव्हा वाईट वाटलं सोलापूरची सध्याची परिस्थिती बघून. मग एकंदरीत मागच्या 2009 पासून मी समाजकार्यामध्ये सक्रिय आहे, तेव्हापासून वारंवार एकच विचारायचं की का असं झालं असेल. थोडं आढावा घेता घेता एक कळालं की इथली राजकीय परिस्थिती, प्रस्थापित राजकारणाचा विषय जर पकडला, प्रस्थापित नेत्यांचा जर विषय पकडला तर कुणाचीही इच्छा नाही की सोलापूरमध्ये विकास व्हावा. इथं कुणाची इच्छा नाही की सोलापूरमध्ये कसे उद्योगधंदे परत यावे. आणि इथं सोलापूरच्या लोकांचं जे ड्रेन चाललेलं आहे, आपण इंग्लिशमध्ये त्याला ड्रेन म्हणतो, जे सोलापूर जिल्ह्यातनं लोक बाहेरगावी जातात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, ग्रामीण भागात जर पकडलं तर एखाद्या मुलाकडं, एखाद्या परिवाराकडं 1 एकर 2 एकरपासून 5 एकर शेती असते. ते सोडून तो विचार म्हातारा आई वडिलांनी इथे सोडून तो जातो तिकडे पुणे मुंबईत. आणि तिकडे मी परिस्थिती बघितलेली आहे, 10 बाय 10 खोलीत राहतात, घरात कशाचीच सोय नसते, पण तिकडं जाऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत असतात. इकडे मी उभा आहे आपल्या समोर, मला बाळासाहेबांनी संधी दिली, सगळ्यांनी मला त्या लायक समजलं. आणि एकंदरीत माझं जे ध्येय आहे की सोलापूरचं जे जुनं वैभव आहे, ज्या वैभवमध्ये सोलापूर आधी होतं, तिकडं या सोलापूर जिल्ह्याला परत देण्याची चळवळ जी आहे त्यासाठी मी तुमच्या समोर आलो. दुसरी गोष्ट म्हटलं तर इथं जर शासकीय, आता शासनाची एखादी ब्लू प्रिंट असते, त्या ब्लू प्रिंटची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित होत नाही. रस्ते होतात पण तेच रस्ते दरवर्षी होतात. तुम्ही जर रस्त्याची परिस्थिती बघितली की हा बाबा एखाद्या नेत्यांनी, एखाद्या आमदारांनी, एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी रस्त्याचं काम केलंय पण तो रस्ता किती दिवस टिकलाय ह्याच्यावरती कुणी बोलत नाही. तर आपण बघतो की दरवर्षी तेच रस्ते होतात. तुमचं हेल्थकेअर फॅसिलिटी असेल, शहरातली सिव्हिल हॉस्पिटल तर मी बघितलं बऱ्यापैकी आहे, पण जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात, ग्रामीण भागात जर गेला तर तिथली हेल्थ फॅसिलिटी बघितली तर अक्षरशः दारूचे अड्डे झालेले आहेत. तिकडे डॉक्टर जागेवरती नसतात. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ब्लू प्रिंट तयार आहे सगळं, पण अंमलबजावणी होत नाही, त्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही. ते असे दुसरी गोष्ट अजून इथली जी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री एकेकाळी इतकी विकसित होती, ती सगळी इथनं गेली आणि गेली चेन्नईला का? राजकारण ह्याचा मूळ उगम आहे. राजकारणामध्ये लेबर युनियन झाले, लेबर युनियन नंतर जे काही अडचणी येतात आले, प्रत्येकाने स्वार्थापोटी इथल्या लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करता त्या राजकीय प्रवासामध्ये लोकांकडे दुर्लक्ष झालं आणि स्वतःची त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष दिलं. मी आज इकडे उभा आहे तुमच्यासमोर फक्त एकाच गोष्टीसाठी की सोलापूरला त्याच्या जुन्या वैभवाला परत आणणे, त्यासाठी चळवळ राहील. टेक्सटाईल इंडस्ट्री आता गेली तर गेली, पण आता नवीन बरेचशी इंडस्ट्रीज आहेत, आय टी इंडस्ट्री आहे, छोटे छोटे कॉल सेंटर्स असतील, ते अशा दृष्टिकोनात काही चळवळ करता येईल. कारण सोलापूर जिल्ह्याला परत त्याचा जो इकॉनॉमिकल बॅकबोन म्हणतो आपण, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणू, आर्थिकरण जे आहे त्याचं कसं सुधरवतं, ते कसं सुधरवता येईल. इथले आपले जे पोर आहेत त्यांना इथंच राहून, तालुक्यातले असू दे, शहरातले असू दे, त्या पोरांना इथंच रोजगार कसा अवेलेबल होईल. इथल्या स्थानिक लोकांना जर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेलं, इथे दलालीशिवाय काम होत नाही. कुठल्याही माणसाला जर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलं तर 2-5 पैसे खर्च केल्याशिवाय, दलाली केल्याशिवाय त्याचं काम होत नाही. तिकडे नुसतं तो फेरफटका मारत राहतो.
उद्या समजा आम्हाला ती लोकांनी संधी दिली तर मी हे शुअर करेन की इथलं गव्हर्नन्स जे आहे ते सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला कसं सोयीचं होईल आणि त्यांनी एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलं तर तिथं त्याचे काम किती सोप्या रीतीने होईल आणि त्याला एकही पैसा खर्च न करता तिचं त्याचं काम झालं पाहिजे. सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीची सोलापूरची जनता असावं याच्यासाठी मी इकडे आलेलो आहे. माझा फोकस ते आव्हान नाही आहे. तुम्ही जे म्हणताय प्रस्थापित पक्षांचा जो आव्हान आहे तो माझ्या समोर नाही आहे. माझ्या समोर जो मूळ प्रश्न आहे तो सोलापूरी जनतेचा आहे, गोरगरिबांचा आहे, त्यांच्यासाठी मी आहे. माझा फोकस फक्त जनतेकडे. माझं मूळ फाईट जी आहे ती तत्वांवर आहे. एखाद्या नेत्याने एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, आता नेताच म्हटलं तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो, त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची, गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण, ती कशी करावी हे मला पटत नाही. आतापर्यंत जे झालेलं आहे ते, त्यामुळे मला ही संधी मिळाली तर त्या गव्हर्नन्सचा पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी करीन. इथं 2011-12 गोष्ट मिळाली होते. इथं एक ग्रस्त पाण्यानी त्यांचा निधन झालं होतं. ते जे शव आहे ते आपण इकडे महानगरपालिकेमध्ये येऊन टाकलो होतो लोकांनी व्हायचा. पाणी हा मूळ प्रश्न आहे. आता मूळ प्रश्न पाण्याचा जो आहे, इथं पाणी येत नाही, एक तर कमी येतं आणि जे पाणी येतं ते अतिशय खालच्या दर्जाचं आहे. ह्याचं मूळ कारण जे आहे ह्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही. तुम्ही जर बघितला पुण्यामधल्या सगळ्या गटारही त्या नदीमध्ये जातात आणि ते सगळं उजवीमध्ये येतात. तिकडनं आपण डायरेक्ट लिफ्ट करतो आणि सोलापूरला पाठतो. सोलापूरमध्ये प्युरिफिकेशन म्हणून किती होणार आहे? तुम्ही जर स्टँडर्ड्स त्याचे जर तपासले पाण्याचे, ते इतके खालच्या दर्जाचे आहेत की ते एडिबल नाही. साहेब, बाबासाहेब आंबेडकरांचा 80 वर्षाआधी 70-80 वर्षाआधी त्यांनी ब्लू प्रिंट दिली होती की भारतातल्या सगळ्या नद्या जोडाव्यात. बरोबर आहे. त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. प्रस्थापित पक्षांना हा प्रश्न आहे माझा की एवढे वर्ष झाले, 70-80 वर्ष झाले, तुम्हाला अजूनही त्या सगळ्या नद्या जोडता का नाही आले? आपल्यासारख्या दुष्काळी भागात जिथं ऑलरेडी पाऊस कमी पडतो तिकडे इरिगेशन फॅसिलिटीज का नाही आल्या? अक्कलकोटचं जर प्रामुख्याने म्हटलं तर त्या धरणाचं जर ब्लू प्रिंट बघितली तुम्ही, त्याची हाईट अजून मोठी होती, ती कमी का झाली? त्याच्यामध्ये राजकीय रित्या डिसिजन घेण्यात आले. लोकांचं सुखसो होईल, चार शेती जास्ती जपतील, जास्ती पाणी शेतीला पुरवठा होईल याचा विचार नाही केला कोणी. त्यामुळे जर 100% त्या कुर्नूल धरणाची जर कॅपॅसिटी असेल ती फक्त 70% बांधण्यात आली. 30% जो लॉस आहे ते तुम्ही त्यांना तरी विचारलं की जे ओरिजिनल प्लॅन होता तो 100%चा होता तर 70%च का एक्झिक्यूट झालंय हे तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना तुम्ही सगळ्यांनी. आता सध्याच्या काळाला जर बघितलं तर लॉट ऑफ इंडस्ट्रीज, खूप सारे इंडस्ट्रीज येऊ शकतात इकडे. इंडस्ट्रीज म्हणजे कशी, जशी आय टी इंडस्ट्री झाली, आय टी इंडस्ट्री पुण्यालाच का असावी, बँगलोरलाच का असावी, ती सोलापूर सारख्या छोट्या ठिकाणी छोटे कॉन्सेप्टच येऊ शकतात. जिथं तरुण वर्गाला नोकरी दिली. माजी मुख्यमंत्र्यांची मुलगीविरुद्ध उष्ण कामगारांचा मुलगा अशा पातळीवरती टीका एकमेकांवर केली जात आहे. जनतेची दिशाभूल बरीच वर्ष होत आलेली आहे. आता जनतेला ते कळालेलं आहे की हे दिशाभूल करणारे मुद्दे कितपत महत्व द्यायचं, विकासाचे मुद्दे घेणारा प्रतिनिधी कित्येक वर्ष या सोलापूरला मिळालेले. आज राहुलजींच्या रूपाला तो उमेदवार मिळालेला आहे की जनता समजून घेईल आणि जनता आपोआपच आमच्या पाठीशी उभी राहील.